2024ला फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. भंडाऱ्याच्या लाखणीमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा संकल्प आहे. बावनकुळेंनी कार्यकर्त्यांकडून फडणवीसांचं नाव बदवून घेतलेलं आहे. 2024 मध्ये वानखेडे स्टेडियमवर कोण शपथ घेणार असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. आणि बावनकुळेंच्या प्रश्नावर कार्यकर्त्यांकडून फडणवीस असं उत्तर देण्यात आलंय. या महाराष्ट्रामध्ये पुन्हा नवीन सरकार येईल आणि या नवीन सरकारमध्ये पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियमवर वानखेडे स्टेडियमवर शपथ झाला होता. त्या दुर्गा या नवीन सरकारमध्ये पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियमवर वानखेडे स्टेडियम शपथ झाला होता. त्या दुर्गा दोन्ही ऍपवर करून सांगा, दोन्ही ऍपवर करून सांगा जरा तुमच्या मनात काय आहे. या महाराष्ट्रात पुन्हा वानखेडे स्टेडियमवर दोन्ही ऍपवर करून आणि महाराष्ट्रात एकच वाग नाही, महाराष्ट्रात एकच वाग आहे, ते देवेंद्र फडणवीस.